तरी 2.5 वर्षाचे केलेलं काम आहे ते लोकांसमोर आहे, बाकी महाराष्ट्राची जनता ठरेल. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाविकास आघाडी आणि महायुतीची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री पदावरून महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा दिसून येतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडनं महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांना करण्यात येते. मात्र महाविकास आघाडीतील इतर दोन मित्रपक्षांनी याबाबत आक्षेप घेत निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित केला जाईल असं सांगितलंय. असं असताना देखील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री पदाबाबत सूचक विधान केलंय. काय म्हणालेत आदित्य ठाकरे पहा. मला वाटतं आपल्याला सर्वांना माहिती आहे, उद्धव साहेबांनी 2.5 वर्षात जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर आहे, बाकी महाराष्ट्राची जनता ठरवेल. आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही ना कुठच्या पदासाठी लढत आहोत, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत. आपण एक पाहिलं असेल नाही, एक महत्त्वाचे प्रश्न म्हणजे महायुतीचं मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण, महायुतीकडून कोण हा चेहरा घेऊन जाणार आहे का, जो भ्रष्ट चेहरा आहे, गद्दारांचा चेहरा आहे की चेहरा बदलणार आहे. आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधलाय. दरम्यान आदित्य ठाकरे हे ज्या विधानसभा मतदारसंघातनं आमदार आहेत त्या ठिकाणी मनसेकडून आता मेळावे घेण्यात येत आहेत. याबाबत सुद्धा आदित्य ठाकरेंनी काय म्हटलंय ऐका. वरळीमध्ये सुद्धा आज राज ठाकरे आहेत ते मेळावा घेणार आहेत. वरळीमध्ये मनसे विरुद्ध चांगलं आहे सगळीकडे. उद्या मला काय आहे की निवडणूक आली तर सगळ्यांनी निवडणूक लढायलाच पाहिजे आणि मी हेच सांगितलं, ही निवडणूक आहे, निवडणुकीसारखं लढलं पाहिजे, युद्धासारखं नाही. दरम्यान राज्यात सातत्यानं ठिकठिकाणी घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांवरून आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. या राज्याला खरंच गृहमंत्री आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलेलेच नाहीत असं वाटायला लागलेलं आहे. आपण पाहतोय बदलापूरमध्ये ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला वामन म्हात्रेला आणि वामन म्हात्रेने त्यांना विचारलं तुझ्यावर रेप झालंय का, त्यांच्यावर अजून वामन म्हात्रेंना अटक झाली नाही पण त्या पत्रकारावर एफआयआर झालेली आहे. अनेक अशी घटना झालेल्या आहेत पण गृहमंत्री नाहीच आहेत महाराष्ट्राला. गृहमंत्री आज पुण्यामध्ये आहेत आणि गेल्या 3 दिवसांमध्ये खरोखर आहेत का, त्यांच्याकडे खातं आहे का. पुण्यामध्ये 3 दिवसात 3 फायरिंगच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल जणू काही गृहमंत्री नाहीच आहे महाराष्ट्राला असं सरकार चाललेलं आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत.com.